नक्की ऑक्सिजनमुळेच मेणबत्ती विजते का किंवा ऑक्सिजनच्या अभावामुळेच मेणबत्ती विजते का कार्बन डायऑक्साईड खालती येण्यामुळे मेणबत्ती विजते याचे आणखीन काही प्रयोग आपण आता करून पाहूया. त्यासाठी आपण नेहमीचा तो स्टँडर्ड प्रयोग आधी अगदी करून पाहू. आधी आपण त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे ताटलीमध्ये आणि त्याच्यामध्ये मी थोडी शाई ओतलेली आहे म्हणजे ते थोडं नीट दिसावं म्हणून. आणि आता त्याच्यावरती मी गॅस जार ठेवणार आहे. तुम्ही जर का पाहिलं असेल तर मेणबत्ती विजल्यानंतरच पाणी वरती चढलं. आता ते किती वरती चढलं याची आपण थोडीशी नोंद करून घेऊ. त्यासाठी मी एका मार्करनी या पाण्याच्या पातळीच्या इथे खूण करणार आहे म्हणजे जेणेकरून गॅस जार मी जर का बाहेर काढला तर नेमकं पाणी कुठपर्यंत वरती चढलं होतं हे आपल्याला कळू शकेल. इथपर्यंत मगाशी एक मेणबत्ती असताना पाणी चढलेलं होतं लक्षात ठेव. आता आपण ह्याच्यावरती गॅस जार ठेवून नक्की किती कुठपर्यंत पाणी चढतंय किती पाणी चढतंय हे पाहूया. तुम्ही जर का पाहिलं तर मगाच्या पेक्षा पाणी नक्की जास्त वरती चढलेलं आहे. मी पुन्हा इथे खूण करतो म्हणजे जेणेकरून आपण गॅस जार बाहेर काढल्यानंतर आपल्याला पाणी एक्झॅक्टली किती जास्त पाणी वरती चढलं होतं हे पाहता येईल. इथपर्यंत पाणी वरती चढलं होतं एक मेणबत्ती लावलेली असताना आणि इथपर्यंत पाणी चढलेलं होतं दोन मेणबत्त्या लावलेल्या असताना. कदाचित तीन चार मेणबत्त्या लावल्यानंतर जास्त पाणी वरती चढेल पण ते आम्ही कशाला करायचं. तुम्हीच ते प्रयोग करून पहा आणि म्हणजे तुम्हाला कळेल की पाणी जास्त वरती चढतं. मग नेमकं होतं काय, पाणी कशामुळे वरती चढतं, पाणी आज जात तरी का, याच्याशी संबंधित एक प्रयोग आपण आता पुन्हा करून पाहणार आहोत.